सरसावा तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी येथे हर्जत खाजा दावल मलिक उर्स प्रारंभ. दिनांक 14 एप्रिल रोजी संदल कार्यक्रम, 15 एप्रिल रोजी चिराग कार्यक्रम आणि 16 एप्रिल रोजी जियारत कार्यक्रम संपन्न झाले. या निमित्ताने लाखो भाविक आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक येथून या गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले खाजा दावल मलिक यांचा उर्स मोठ्या थाटामाटाने संपन्न करतात. या निमित्ताने माजी आमदार बी आर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार पाटील यांच्या हस्ते संदल उद्घाटन कार्यक्रम करण्यात आला. सालाबादप्रमाणे याही वर्षी खूप चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे. प्रतिनिधी अशफाक मुल्ला, ANC न्यूज, कलबुर्गी. हजरत दावल मलिक सत्संभा जत्रा महोत्सव तरीपर्यंत प्रति वर्षापर्यंत आतापर्यंत प्रयत्न करण्यात आलेले, तर सर्व भाविकांनी आजूबाजूची सर्व धार्मिक माणसं सगळे येते. आंध्रा, कर्नाटक, महाराष्ट्र सगळे मिळून होतं. आपले एकत्र गावातले सगळे एकत्र होऊन आम्ही जत्रे महोत्सव करत असतो, पशुप्रदर्शन पण करत असतो. या आतापर्यंत इथपर्यंत आले तोपर्यंत सगळ्यांना आपल्याला मान्य केलेले, तरी पण सगळे मिळून आम्ही सर्व कार्यक्रम आम्ही उपस्थित राहून सगळे व्यवस्थित करून जातो. तेवढंच हजरत दावल मलिक दर्गा सरसंभादल्ली ನಾವು 25ನೇ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಸಂದಲ್ ಮೆರವಣಿಗೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಮತ್ತು ಈ ಮುಂಜಾನೆ ರಾತ್ರಿ ಏನದು ಅಂದರೆ ಚಿರಾಗ್ ಅಂದರೆ ದೀಪದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರುತ್ತದೆ. ಹಾಗೂ ತದನಂತರ ಕುಸ್ತಿ, ಜಾರತ ಕುಸ್ತಿ ಇವುಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಹಜರತ್ ದಾವಲ್ ಮಲ್ಲಿಕ್ ದರ್ಗಾ ಉರುಸೊಂದು ಅಂಗವಾಗಿ ನಾವು ನೆರವೇರಿಸುತ್ತೇವೆ. ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಊರಿನಿಂದ, ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ, ಆಂಧ್ರ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವರು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಈ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾರೆ. ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಜರತ್ ದಾವಲ್ ಮಲಿಕ್ಸಂಭಾಲುಕ್ಸಂಭಾನ್ सो मिल जुल के मिल के क्रूज बनाया जाता है. लेकिन महाराष्ट्र, कर्नाटक सब मिल के मिलजुल के संदल, चिराग सब कुश्तियाँ और गड्ढा सब मिलकर करते हैं. हिंदू मुसलमान सब पब्लिक मिलकर क्रूज बनाया जाता है. लाखों लोग आता है दावल मलिक के वजह से चलता है. सब पब्लिक सारे ये मिलकर उर्स बनाया जाता है. भेदभाव नहीं कुछ भी नहीं, सब एक जुल के लेके जाते हैं उर्स.